नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानकावर वाढवली पोलीस सुरक्षा. दुपारी 4 वाजता अनेक अधिकारी पोहोचले निवासस्थानकावर. नागपुरात शिवसैनिक झाले आक्रमक. एकनाथ शिंदे समर्थनात लावण्यात आलेल्या बॅनरची शिवसैनिकांकडून फाडतोड. आणि अल्पवयीन मुलीवर करण्यात आला अत्याचार. नराधमास 20 वर्षे कारावास. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेल्या मेसेज नंतर आता शिंदे यांच्या निवासस्थानावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जमण्याचे आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांद्वारे हा बंदोबस्त करण्यात आला आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या या राजकारणात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तर कधी काय होईल याचा सुद्धा नेम नाही. त्यातच ठाणे झोन 5 चे DCP विनयकुमार राठोड मंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आज दुपारी 4 वाजता पोहोचले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घराबाहेर जमण्याचे आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर याच पार्श्वभूमीवर आता मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच व राज्यातील सहयोगी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे 26 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद स्वागत समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. विवेक विचार मंच व राज्यातील सहयोगी संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त शहरात सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ए नारायण स्वामी, पद्मश्री मिलिंद कांबळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये 26 जून रोजी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यासाठी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून यात अध्यक्ष दुष्यंत आठवले तर सचिवपदी डॉ बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज रोजी देण्यात आली आहे. सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करत निधीच दिला नाही असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांनी केला आहे. मात्र या आरोपाची राष्ट्रवादीच्या तालुका आणि शहर प्रामुख्याने खंडन करत जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात जास्त निधी हा बुलढाणा मतदारसंघाला मिळाला आहे. त्यामुळे शिवसेना शहर प्रमुखाचे हे आरोप अज्ञानपणाचे असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख स्वतः ठेकेदार आहेत आणि त्यांची शहरात अनेक कामे सुरू आहेत. त्यांनी सांगावं पालकमंत्र्यांनी काय अन्याय केला, अन्यथा आम्ही किती निधी मिळाला आणि यांची कामे किती झाली, किती सुरू आहेत याच्या याद्या प्रसिद्ध करू, असे आव्हानही यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे. बुलढाणा शहराचे शहर प्रमुख यांनी आज काही निदर्शने करून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्यावर एक बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे जे त्यांनी म्हटलं की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री निधी देत नव्हते, खरं म्हणजे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पहिले माहिती घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त निधी DPC मधून असेल किंवा महाविकास आघाडीच्या सरकारमधून असेल तो बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभेला जास्त निधी मिळालेला आहे. आपण सगळे पत्रकार बांधवांनी सुद्धा अनेक वेळा पेपरमधून सांगितलं की या ठिकाणी इतका निधी मिळाला, त्या ठिकाणी इतका निधी मिळाला, आणि मग हा सगळा इतका निधी मिळाला असताना आज काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे. खरं म्हणजे हा प्रकार म्हणजे नाश्ता येईना अंगण वाकडे अशातला हा प्रकार आहे. कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून हे पण वाटतं की आदरणीय आमदारसाहेब भाऊक झालेले आहेत. माझीसुद्धा त्यांना विनंती आहे की भाऊ, ही महाविकास आघाडी वाचवण्यासाठी आपण तत्काळ वापस यावं आणि हे जे आरोप करतायत हे आरोप चुकीचे आहेत, आपल्या कार्यकर्त्यांनी असे आरोप करू नये असे त्यांना आपण सूचना पण करावी. शहर अध्यक्ष महोदयांनी आज
एक निदर्शन केलेले आहेत आणि आमच्या पालकमंत्र्यावर बिनबुडाचे आरोप असे त्या ठिकाणी केलेले आहेत. निधी भेटत नाही. आपण जर पाहिलं तर हे शहर अध्यक्ष तर आहेच आणि हे स्वतः ठेकेदार असल्यामुळं यांच्याच कोट्यवधीचे कामं ह्या शहरामध्ये चालत आहे. याचे कागदोपत्र सह पुरावे देऊ शकतो. आता हे कुठेतरी हे 2-4 दिवसापासून कुठेच दिसत नव्हते. आज हे निदर्शनं करत आहेत. बिनबुडाचे आरोप आमच्या पालकमंत्र्यावर करत आहे. मी पुराव्यानिशी आमच्या नियोजनामधून किती निधी यांना दिलेले आहे आणि शहरात कोणते कामं चालू आहे. दुसऱ्यांच्या नावावर ठेकेदारी करून हे शिवसेनेचे शहर अध्यक्षपद हे भोगत आहे. यांनी स्वतः आत्मचिंतन करून सांगावे की खरंच पालकमंत्री महोदयांनी कोणता यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे. आता यांनी याचे पुरावे द्या, अन्यथा आम्ही बंद शहराला या आमच्या माध्यमातून पत्रकार बंधूंना कागदासहित आम्ही कोणता निधी किती आहे बुलढाणा शहरासाठी सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कुठेतरी आपल्या हातातून पक्षाचं चिन्ह भविष्यात यांच्यातून विरावून घेतलं जाते काय ह्या चिंतेने ही केविलवाणी धडपड या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. माझं त्यांना एकच आव्हान आहे आणि त्यांच्या नेत्यांना बी आव्हान आहे. सन्माननीय आमदार महोदयांनी लवकरात लवकर आपल्या शिवसेनेत परत यावे. आमचा माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहे. एवढीच विनंती त्यांना करतो. नागपुरात आज शहर युवा सेना तर्फे नागपूर जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात मध्य नागपूर येथील गांधी पुतळा चौक महाल येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरला पोलिसांच्या उपस्थितीत फाडण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 400 मीटरच्या अंतरच्या परिसरात नागपूर शहरात जिथे कुठे एकनाथ शिंदे समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले तर त्यांनाही असंच फाडण्यात येईल अशी चेतावणी सुद्धा देण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख प्रवीण बर्डे, धीरज फंदी, मनोज शाहू, संजय कसोधन, वसंत डोंगरे, प्रफुल्ल तांडिये, छगन सोनवाने, निलेश सतीबावने, बाबा लारोकर, शांतनु शिर्के, आशिष डोरले, सोनू गडेकर, अभिजित दार्लिंगे, अनुराग लारोकर, आशिष खडसे, पापा बैरीकर आणि शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. शिवसेना में जिस प्रकार की अभी ये परिस्थिति एकनाथ शिंदे जी ने निर्माण की है उसके लिए संपूर्ण शिवसेना में बहुत बड़ा रोष है. उसी कारण आज नागपुर में उनके समर्थन में कोई कार्यकर्ता ने बीजेपी का कोई कार्यकर्ता था उसने बैनर लगाया था. वो बैनर आज हमने इतवारी गांधी पुतला चौक यहाँ पे हमने फाड़ के उसका निषेध किया है. और मैं आपके माध्यम से बताना चाहता हूँ कि एकनाथ शिंदे के जो भी नागपुर में बैनर लगेंगे हम शिवसेना युवा सेना की तरफ से हम उनको लगने नहीं देंगे. ये हमारी तरफ से एक चेतावनी है जो भी ये बैनर लगाएंगे उनके. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। राजकीय आक्षापोटी शिवसेनेच्या आमदाराचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे। त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असे ट्विट शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले। याचवेळी त्यांनी घटक पक्षावर गंभीर आरोप देखील केले आहे। राज्य सरकारने बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा काढली आहे। आता एकनाथ शिंदे यांनी या विषयाचे ट्विट करून आमच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि करत आहेत असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे। दरम्यान शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे। 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे। बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरू झाल्याचा शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय। अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती। यावेळी ते अनेक मुद्द्यांवर बोलताना म्हणाले की कोणी कोणाच्या नावाने गट जरी सुरू केला तर त्या गटाला कायदेशीररित्या मान्यता देण्याची प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष पदावर असते। ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय असं कोणती ओळख तयार होत नाही। 2019 तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार केली होती, ती भाजपला बाहेर ठेवण्याकरिता, परंतु यावर आता बोलणे उचित नाही असे मत त्यांनी व्यक्त केलंय। मुद्दा एवढा स्पष्ट आहे, कोणी कोणाच्या नावाने जरी वेगळा गट जरी स्थापन केला तरी जोपर्यंत कायदेशीररित्या त्या ग्रुपला किंवा त्या गटाला मान्यता देण्याची जी काही प्रक्रिया उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या स्तरावर असते ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा ती प्रक्रिया अवलंबून केल्याशिवाय असं कुठलंही वेगळं रेकग्निशन त्यांना मिळू शकत नाही आणि जोपर्यंत रेकग्निशन मिळत नाही तो पण अशा ग्रुप फॉर्म करण्याचा अर्थ काही नाही। आम्ही या बाबतीमध्ये योग्य वेळेस काही गोष्टी बोलू। आमचं महाविकास आघाडी ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला बाहेर ठेवण्याकरता तिघांचा एकमुखाने निर्णय झालेला होता 2019 वेळेस, आणि त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही आज काही बोलणार नाही कारण ते उचिती होणार नाही। आमचं सर्वांचं समर्थन महाविकास आघाडीचे नेते यांना आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ही स्थापन झाली महाविकास आघाडी। अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तसेच 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे स्पष्ट केले आहे। न्यायमूर्ती SR त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला। ही घटना मानकापूर परिसरातील आहे। नराधमाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा कट रचला, झोपडीत नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला। या नराधमास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। गुरुदयाल उर्फ राजू रामेश्वर खत्रिया वय 30 असे आरोपीचे नाव आहे। घटनेपूर्वी तो झिंगाबाई टाकळीतील गीतानगरात भाड्याने राहत होता। घटनेच्या वेळी पीडित मुलगी 16 वर्षांची होती। आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते। दरम्यान त्याने मुलीला पळवून नेण्याचा कट रचला। त्यानुसार त्याने 2020 मुलीला भेटण्यासाठी बोलावले। त्याच्या सांगण्यावरून मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती देऊन 4:00 सुमारास घरून निघून गेली। त्यानंतर ती घरी परत आली नाही। आरोपीने तिला दुचाकीवर बसवून गोदनी परिसरातील झोपडीत नेले। तेथे त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला होता। आरोपी विरुद्ध 9 साक्षीदार तपासले। साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्यांवरून आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला। वाशी मतदारसंघाचे बंडखोर शिवसेना आमदार प्राचार्य तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयावरील हल्ल्यानंतर उस्मानाबादचे शिवसैनिकही आक्रमक झाले असून शिवसैनिकांनी प्राचार्य सावंत यांच्या शहरातील संपर्क कार्यालयाचे बॅनर फाडून बंद शटरवर खेकडा गद्दार खेकडा असेल ही जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी अनेक आक्रमक शिवसैनिक उपस्थित होते।
नियमित कार्यकारिणीची बैठक आज घेण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपचा काहीही संबंध नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. स्वतःचं अपयश लपवण्याकरता भाजप राजकीय अस्थिरतेच्या मागे आहे हे पुढे केलेलं कारण आहे. स्वतःच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्यामुळं ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अमित साटम यांनी दिली आहे. नियमित कार्यकारिणीची बैठक होती. मुंबई महानगरपालिकेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्याकरता ही बैठक आज झालेली आहे. या सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. मला असं वाटतं की स्वतःचं फेलियर लपवण्याकरता पुढे केलेलं हे कारण आहे. कारण पालघरमध्ये ज्या वेळेला साधूंची हत्या झाली त्याकडे दुर्लक्ष करण्याकरता काय भाजपनी सांगितलं होतं? सचिन वाझेला नोकरीवर परत घ्या हे भाजपनी सांगितलं होतं. अनिल देशमुखांना 100 कोटी रुपयाची वसुली करायला काय भाजपनी सांगितलं होतं? एक्स नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडायला काय भाजपनी सांगितलं होतं? तुमच्या आमदारांना भेटू नका हे भाजपनी सांगितलं होतं? मंत्रालयात जाऊ नका हे भाजपनी सांगितलं होतं? कोविडमध्ये घरी बसा हे काय भाजपनी सांगितलं होतं? त्यामुळे स्वतःच्या फेलियरमुळे आज आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्यामुळे ही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा कोणता संबंध नाही, पण स्वतःचा अपयश लपवण्याकरता भाजपचं नाव हे पुढे केलं जात आहे. मुंबईकर जनतेनी पूर्ण स्पष्ट बहुमत 118 पेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा निर्णय मुंबईकर जनतेने ऑलरेडी हा घेतलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर हा बसणार आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.